कोकण पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागलेला आहे. निरंजन डावखरे यांचा अखेर विजय झालेला आहे. आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी थेट नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीपजी नाईक आहेत. सर, टी व्ही नाईनमध्ये आपलं स्वागत आहे. आपण देखील खूप मेहनत घेतलेली, खूप बैठका घेतलेल्या आणि आज विजय झालेला आहे निरंजन डावखरेंचा. प्रथम प्रतिक्रिया काय? कोकण पदवीधर मतदारसंघ निरंजन डावखरेंनी हॅट्रिक साधलेली आहे. हे यश अपेक्षित होतं. महायुतीचे सर्वच नेते, सर्व पदाधिकारी यांनी सर्वांनी केलेली मेहनत आणि संपूर्ण महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलेलं नियोजन, या माध्यमातून अपेक्षित असं यश ॲडव्होकेट निरंजन डावखरेंना मिळालं आहे. नक्कीच निरंजन डावखरे गेले 2 टर्म महाराष्ट्रामधील विविध प्रश्नांना त्या ठिकाणी न्याय देत असताना पदवीधरांचे प्रश्न अत्यंत पोटतिडकीने मांडत सुशिक्षित मतदारांना आणि नागरिकांना एक न्याय देण्याचा प्रयत्न हा निरंजन डावखरेंनी केला आहे. मी निरंजन डावखरेंचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या माध्यमातून ह्या 3rd term देखील सुशिक्षित पदवीधरांचे प्रश्न आणि महाराष्ट्रातल्या विविध घटकांचे प्रश्न ते मार्गी लावतील असा विश्वास व्यक्त करतो. आम्ही पाहत होतो की आपण देखील खूप पुढाकार घेतला होता, बैठका घेतल्या होत्या, अपरात्री प्रचार देखील केला होता आणि त्यानंतर आता यश मिळालं, कसं वाटतं? संपूर्ण कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मेहनत केली आहे आणि जेव्हा अपेक्षित यश मिळतं आणि आता निरंजन डावखरेंना मिळालेली मतांचा टक्का हा जवळपास 80% आसपास आहे, त्यामुळे जेव्हा संपूर्ण कोकणामध्ये आता हे सिद्ध झालेलं आहे की कोकण हा माहितीचा बालेकिल्ला आहे आणि एक घवघवीत असं यश या ठिकाणी मिळालं आहे, त्यामुळे नक्कीच सर्वच कोकणातील प्रत्येक विधानसभेमध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता हा एक आनंदाचं वातावरण आपल्याला बघायला मिळेल. आपण पाहतो की नवी मुंबईत असंख्य विद्यार्थ्यांच्या समस्या देखील आहे, तर आपण कुठली अशी समस्या आहे ती त्यांच्याकडे घेऊन जाणार आणि ती लवकरात लवकर मार्गी लावाल? बाकी पदवीधर मतदारसंघामध्ये शिक्षकांच्या, पदवीधर मतदारांच्या समस्या असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मिळणारा रोजगार असेल किंवा शैक्षणिक त्यांच्या संपूर्ण कालखंडामध्ये त्यांना येणाऱ्या अडचणी असतील, या सर्वच विषय त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मार्गी लावण्याकरता निरंजन डावखरे संपूर्ण कोकण पदवीधर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व हे यशस्वीने करतील असा माझा विश्वास आहे. धन्यवाद. आपण पाहू शकतो की अखेर आमच्या मेहनतीला यश आलेलं आहे अशी प्रतिक्रिया नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीपजी नाईक यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन अजरवसह मी रवी खराट, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.